कोहली प्रेमनाथ इलेवन मोरबी टीम ना पावर दाखवली संकेत पाटीलना। सेकंड ओवर गोलंदाज दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल, दुसरा ट्रम्प कार्ड प्रेमनाथ इलेवन मोरबी टीमचा गोलंदाज प्रताप नावडेकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। समोर स्ट्राइक वरती फलंदाज सज्ज, विशाल आणि इथे अप्रतिम फटका। यस, लॉन्गन कावकर्णच्या डोक्यावर ना, दॅट इज द माइटी षटकार। अचूक टप्पा गोलंदाज प्रताप नावडेकर हा दुसरा ट्रम्प कार्ड प्रेमनाथ इलेवन मोरबी टीमचा दुसरा गोलंदाज। पहिला बॉल वरती जरूर षटकार आला, त्याच्यानंतर प्रताप इथे दाखवतो माझ्या मध्ये देखील क्षमता आहे, मी देखील बॅकअप देऊ शकतो। आणि इथे आला डॉट बॉल, इथे हा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला क्षेत्ररक्षक आहेत। इथे अजून एक डॉट बॉल, पाच चांगली गोलंदाजी होत्या। संकेत पाटीचं षटक खूप महत्त्वाचं राहिला प्रेमनाथ इलेवन मोरबी टीमला, त्याच्यानंतर विश्वास दाखवला प्रताप नावडेकर वरती आणि त्या विश्वासावरती जरूर ठाम राहिला, कारण की पहिल्या बॉल वरती षटकार आला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव पाहिल्या। पुढचा बॉल, यस लाईन इथे पाहिले जाईल, हा बॉल वाईट, एक्स्ट्रा एक धाव मिळेल बॅटिंग करत असताना जयनमन निर्जय टीमला। एक धावेनं संघ पुढे सरके, टोटल नऊ धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। पण चांगली गोलंदाजी करत असताना इथे थोडस लाईन मिस केली गोलंदाज प्रताप नावडेकरनं आणि त्याच्या कारणानं एक्स्ट्रा एक धाव मिळेल निर्जय टीमला। समोर स्ट्राईक वरती विशाल सज्जा, पुन्हा प्रहार केला जातोय, फटके ती फर्स्ट लाय क्षेत्ररक्षक आहेत। यस, पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान निर्जय टीमला फलंदाज बाद होता विशाल पवार। बॅक टू द पॅवेलियन। तर इथे पहिला विकेट मैदानातून बाहेर गेलाय फलंदाज विशाल पवार, हा पहिला धक्का निर्जय टीमला। धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती लावून ठेवल्या, धाव फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील नऊ आणि नऊ धावेवरती हा पहिला धक्का। पाच चांगली गोलंदाजी होत्या, खरं तर कौतुक करायला हवं प्रेमनाथ इलेवन मोरबी टीमचं संकेत पाटीलचं, कारण की संकेत पाटीलनं पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे मी म्हणेन दबाव निर्माण केला निर्जय संघावरती आणि तो दबाव झेलत असताना इथे हा पहिला धक्का लागला। पुढचा बॉल बॅटच्या रेडार मध्ये आलाय, लॉंगांच्या डोक्यावरनं डान्सिंग द डाऊन, दॅट इज द माइटी षटकार।
आक्रमण करतो कारण की जाणलं इथे धावगतीला वेग देणं खूप गरजेचं आहे कारण की तुमच्या अगेन्स्ट खेळतोय तुमच्या ताकदीचा संघ अर्थात प्रेमनाथ इलेवन मोरबी संघ आणि त्या संघासमोर चांगलं टोटल चांगलं टार्गेट सेट करायला हवा त्याच प्रयत्नाने इथे बॅटिंग करत असताना संतोष पाटील हा चेंडूला सन्मान दिला होता की आता फक्त ड्राइव्ह केला आणि इथे आली सिंगल अशा रीतीने दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय दोन षटकांच्या अखेरीस एक बाद टोटल ज्यानुमान निर्जय संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 16 या आकड्यावरती एस डी जे फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 16 पा इथे थोडस एक्सेलरेटर पाय ठेवणं गरजेचं निर्जय टीमला इथे थोडस विस्फोटक खेळ साकारावा लागेल फलंदाज नितेश पाटील आणि संतोष पाटीलला संकेत पाटील सेकंड स्पेल घेऊन आलाय पहिलाच बॉल पाच चांगली गोलंदाजी संकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते अचूक टप्पा आणि नियंत्रण गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतं संकेत पाटीलच्या माध्यमातून पहिलाच बॉल निर्धाव पहिला षटक फेकला ज्याच्यामध्ये फक्त दोन धाबा खर्च केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन आला नक्कीच गोलंदाज संकेत पाटील समोर सज्ज फलंदाज स्ट्राइक वरती संतोष पाटील बॅटचा फेस करत असताना फटका इथे फसलाय क्षेत्ररक्षक येतील फलंदाज बाद होईला दुसरा धक्का जय हनुमान निर्जय टीमला फलंदाज बाद होतोय संतोष पाटील हा दुसरा धक्का आपला दादागिरीत प्रस्तावित करतोय कारण की संकेत पाटीलला पूर्णपणे बांधून ठेवलाय निर्जय टीमला बॅक टू बॅक मी म्हणेन डॉट चेंडू आणि विकेट हे खूप महत्वाचे आहेत प्रेमनाथ मोरबी टीमला पाच चांगली गोलंदाजी साकारतोय धावगतीला पूर्णपणे डिसब्रेक लावून ठेवला समोर फलंदाज पाहायला मिळेल स्ट्राइक वरती केतन पाटील चेंडूला सन्मान दिला क्षेत्ररक्षक आहेत मुकेश जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत सिंगल पहिले सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील निर्जय टीमला खूप गरजेचं आहे कारण की इथे थोडासा क्रिकेटचा सी सी फॉर कंट्रोल आणि संयम गतीनं चांगलं खेळ इथे करावा लागेल स्ट्राईक वरती बॅटचा फेस खोलायचा होता जरूर प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि इथे अजून एक डॉट चेंडू संकेत पाटील चांगली गोलंदाजी साकारतात अध्यापक शांत ठेवला मैदानाच्या आतमध्ये निर्जय टीमला शांत ठेवला फलंदाज केतन पाटीलला शांत ठेवला नितेश पाटीलला पाटील इज नॉट जस्ट नेम पाटील इज बिग ब्रँड आणि तो इथे दाखवत असताना संकेत पाटील बॅटचा फेस खोललाय प्रॉपर रडार मध्ये चेंडू चालला लॉंगॉनच्या डोक्यावर ना हा षटकार फलंदाज नितेश पाटीलच्या पॅट मधून येतोय केतन पाटीलचा आपण विचार केला तर युटीसीचे फाउंडर देखील आहेत आणि त्यांची वाहिनी सध्या आपण
या स्पर्धेमध्ये पाहतोय. या बॉलवरती आली सिंगल, बॅटची इनर एज घेत असताना शॉर्ट फाइंडिंग मध्ये क्षेत्रिक शिक होत्या आणि शेवटच्या बॉल मध्ये सिंगल आली. अशा रीतीने चला ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तीन षटकांच्या अखेरीस जय हनुमान निंजे संघ जाऊन पोहोचतोय टोटलला. थँक्यू. तर मुख्य व्यासपीठावरती आपण मुख्य व्यासपीठावरती आपण सरचे स्वागत करू पाहुण्यांचा. भारतीय संस्कृती इथे मात्र जपली जाईल. दत्तदत्त पाटील निलजाचे त्यांना आम्ही विनंती करेन, क्रिकेटला भगवंत प्रमाणे मानणारे व्यक्तिमत्व, नेतृत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, अर्थातच आमचे दत्तदत्त पाटील, त्यानंतर राज पाटील काटे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तर तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहुण्याचा पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दिनेश दादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण दत्तदत्त पाटील यांचं आपण स्वागत करू. लाईव्ह कॅमेरामॅन आपण सज्ज राहा, स्टेजवरती आपण कॅमेराचे छायाचित्रण टिपायचं आहेत. थँक्यू. त्यानंतर राजदादा पाटील काटई दादा यावं आपण, आपलं देखील आम्ही स्वागत करू. तर दोन षटकां तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल 18 चेंडूंच्या अखेरीस जय हनुमान निर्जय संघ जाऊन पोहोचतोय 24-24 धावा. चौथा षटक पहिलाच बॉल प्रहार करावा इथे लागेल मी म्हणेन बॅटिंग करत असताना निर्जय टीमला. एक धाव आली गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल परेश ठाकूर हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल, टोटल 25-25 धावा. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील केतन पाटील आणि नितेश पाटील. ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. फार चांगली गोलंदाजी झाली, अध्यापक शांत ठेवलाय सध्या निर्जय टीमला. इथे आक्रमण करावा लागेल, फटका फसलाय संधी, अजून एक फलंदाज बाद होईल निर्जय टीमला. अजून एक धक्का लागेल, फलंदाज बाद होतोय केतन पाटील हा तिसरा धक्का. नक्कीच बॅटिंग करत असताना जय हनुमान निर्जय टीमला. बॅटिंग करत असताना निर्जय टीम वरती याच कारण असं तुम्हाला स्टार्ट चांगलं मिळालं नाहीये, त्याच्यानंतर विश्वास होता फलंदाज विशाल पवार वरती, विश्वास होता मी म्हणे संतोष पाटील वरती. त्यांची विकेट गेल्यानंतर थोडासा संकट सध्या जाणवतं बॅटिंग करत असताना निर्जय संघ. संकटाच्या मनगटीवरती पाय ठेवून चांगलं क्रिकेट चांगली बॅटिंग इथे साकारावी लागेल निर्जय टीमला. इथून चांगला संघर्ष करावा लागेल, इथून प्रत्येक बॉल वरती प्रहार करावा लागेल, तेव्हा चांगली टोटल चांगलं टार्गेट सेट करावा करू शकतं हा बॉल निर्धाव. मात्र तसे इथे घडत नाहीये, गोलंदाजी ताकदवर पाहायला मिळते, प्रत्येक गोलंदाज चांगले योगदान देतोय सध्याच्या स्थितीमध्ये प्रेमनाथ 11 मुरबी टीमला. गोलंदाज तुम्ही पाहू शकता परेश ठाकूर हा चौथा गोलंदाज गोलंदाजच्या मार्क वरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या बॉल वरती देखील आली आहे सिंगल, एका धाब्याने संघ पुढे सरकेल. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचतोय जय हनुमान निर्जय संघ टोटल 26 या आकड्यावरती. 26 धावा दहा फलकावरती लो स्कोर इथे मी म्हणेन सेट करत असताना इथे चांगलं फटके कन्व्हर्ट करावे लागतील फलंदाज नितेश पाटीलला.
बॅटचा फिस्कूलला चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक पुसिन मात्र कॅच जमिनीला दान होता. जीवनदान मिळालंय फलंदाज नितीश पाटीलला आणि मिळालंय त्या चेंडूवरती दोन धावा नीलजे टीमला. प्रत्येक धाबेसाठी ते झुजावं लागतं मी म्हणेन नीलजे टीमला. गोलंदाजी खूप चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सध्या करत असताना प्रेमनाथ इलेव्हन मोरबी संघ. दोन्ही संघ पुढे सारखे टोटल 28 धावा धावफरकावरती. ऍज द ओपनर नितीश पाटील अद्याप खेळपट्टीवरती आहे आणि इथे मात्र विस्फोट खेळ साकारावा लागेल. त्याच ईर्ष्यांना फटका कन्व्हर्ट केलाय लॉंगांच्या डोक्यावर आलाय हा षटकार. सचिन दादा केणी यांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या टूर्नामेंटच्या माध्यमातून. सचिन दादा ऍडव्होकेट सचिन दादा केणी आपलं स्वागत आहे. तर चार षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 24 चेंडूच्या अखेरीस जय हनुमान निंजे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 34 34 धावफरकावरती. पाच शेवटच्या षटकामध्ये मी म्हणेन साई गरजेचं निर्जय टीमला 15-20 धावा, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करू शकता प्रेमनाथ इलेव्हन मोरबी संघासमोर. मात्र त्या ईर्ष्येने इथे बॅटिंग साकारावी लागेल फलंदाज नितीश पाटील आणि फलंदाज दिशान पाटील ही जोडी खेळपट्टीवरती पाहता. गोलंदाज साजेश पाटील शेवटचं षटक स्लोगरचा षटक मी म्हणेन. या षटकामध्ये प्रहार करणं हे गरजेचं आहे. त्या ईर्ष्यानं बॅटिंग करत असताना फटका इथे फर्स्ट क्लास क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते परेश टागोर आणि या बॉल वरती आली सिंगल. पहा मी म्हणेन साई तब्बल 5 धावा वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या धावा कुठेतरी फायदेशीर पडतील बॅटिंग करत असताना प्रेमनाथ इलेव्हन मोरबीस टीमला. एका धाबेनं संघ पुढे सारखे टोटल 35 धाबा धावफरकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक रुटेट झाली. या स्ट्राईक वरती फलंदाज नितीश पाटील ओपनिंग ब्लास्ट इथे करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये नितीश पाटीलला विस्फोट खेळ साकारावा लागेल. हा बॉल इथे लाईन पाहिली जाईल. यस सुनील तांडे सरांचा इशारा येतो. हा बॉल वाईट आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जात होता आणि त्याच्या कारणानं एक्स्ट्रा एक डाव मिळेल. बॅटिंग करत असताना निलजे टीम सोडायला हव्या, तेव्हा ती धाव नक्कीच मानली जाईल. ही धाव नसेल. या बॉल वरती आली सिंगल. एका धाबेनं संघ पुढे सारखे टोटल 37 धावा. अजून चेंडूचा विचार केला. चार चेंडूचा खेळ बाकी. हा फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. संधी होती चुकी करत असताना संकेत पाटील. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दोन धावा कंप्लीट, तिसरे धाबेचा प्रयत्न. प्रयत्न इथे फसलाय. हा धक्का लागेल चौथा बॅटिंग करत असताना जय हनुमान निर्जय टीमला. नक्कीच नितीश पाटील ओपनिंग ब्लास्ट करत असताना मैदान इथे सोडावा लागलाय.
मध्ये इन झालाय. इनेट नंबर 6 सहाव्या क्रमांकाचा फलंदाज विकी पवार हा फलंदाज स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होता. हा बॉल लाइन अतिशय सुंदर होती. टप्पा देखील तेवढंच चांगलं आणि या बॉल वरती आली सिंगल. पाय स्वरूप मध्ये ही एक धाव मिळेला निर्जय टीमला. एका धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल 40 धावा धाव फलकावरती. साजिश पाटील हा फटका देखील फसला. क्षेत्ररक्षक आहेत परेश ठाकूर. चुकी करणार नाही. अजून एक धक्का लागेल निर्जय टीमला. फलंदाज बाद झालाय तिशान पाटील. अशा रीतीनं पहिला सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिला सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान निर्जय टीमनं दावा बनवला. टोटल 40-41 धाब्यांचं लक्ष असेल. सेकंड सत्रामध्ये प्रवास करावा लागेल प्रेमनाथ 11 मुरबी टीमला. 30 बॉल 41 धाब्यांचा प्रवास. सेकंड सत्र जसा चालू होईल आवाज घेऊ आपण पुन्हा एकदा याच विभागाचा. नक्कीच आवाज तुमच्या समोर जॉईन होतील. आमचे परम मित्र अर्थात साई राजे यांचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचला जाईल. त्या अगोदर आपण बोलूया नक्कीच ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी आर्थिक मदत अर्थात धानशूर व्यक्तिमत्वांना खूप सारी मदत केली त्यांचं आपण हे नक्कीच खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. सामनावीरची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली. नक्कीच कैलासवासी नाना रामा गरत यांच्या स्मरणार्थ श्री कैलासजी गरत, श्री गणेशजी गरत, श्री मंगेशजी गरत यांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करतात. त्याच्यानंतर मालिकावीर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. श्री कृपा केबल नेट कैलासवासी कुमार आयुष पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्यांचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची जी तुम्ही चमचमती ट्रॉफी पाहता ती आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. नक्कीच कैलासवासी पांडुरंग आत्माराम केनी आणि कैलासवासी गोविंद आत्माराम केनी, कैलासवासी रखमाबाई पांडुरंग केनी या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करतात. सेकंड सत्र जॉईन होतील. पुन्हा एकदा साई राजे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. धन्यवाद. तर याच दरम्यान शुभ आगमन होते तेजेश त्रिंबकिणी यावा पण मुख्य व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. प्रेमनाथ 11 मुरबी टीम के लिए आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करते हुए ठाकुर ब्रदर्स शिवम ठाकुर और परेश ठाकुर की जोड़ी मैदान के अंदर करसन किनी इनके माध्यम से मुरबी टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं आते हुए अंकित पाटिल नरेश दत्ता पाटिल तो विकेट एंट्री के लिए दत्ता सेठ पाटिल इनके माध्यम से 1111 रुपए का आर्थिक योगदान मिलेगा विकेट एंट्री के लिए. उनका भी हम स्वागत करेंगे. फिर से एक बार चलती है क्रिकेट के सदाबहार महफिल में.
पांच ओवर का मुकाबला, पांच ओवर में जीतने के लिए प्रेमनाथ इलेवन मुरबी टीम को चाहिए 41 रन का संसद टारगेट है। मैदान के अंदर आरंभिक जोड़ी जय और वीरू की जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई। शुभम ठाकुर है स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे परेश ठाकुर। ये क्रिकेट का है दस्तूर दोस्तों। देखिए पूरी तरह से मैदान के बाहर ऊंची ऊंची इमारतें और क्या नजराना। यूट्यूब से लाइव के माध्यम से आप जब भी स्मार्ट लैपटॉप से देखेंगे, यूट्यूब के माध्यम से अपने स्क्रीन के ऊपर बेहतरीन नजराना। पहली गेंद, ये गेंद उड़ाया, पहली गेंद आंखों में अंगारे लेकर आग का गोला उछल कर बोला चरण। नितेश पाटिल का ये फुल टॉस गेंद थी, फुल टॉस बॉल, आ बेल मुझे मार, काउ कॉर्नर की रीजन से ये जाएगा दन 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 चार रन। गेंद काफी खराब है, गेंद नितेश ने गेंदबाज से किया। इस ओवर की तीसरी गेंद शिवम ठाकुर, इस बार ये देखिए घुटने के दम पर, इस बार यू मिस आई डेफिनेटली इट, इस बार बल्लेबाज शिवम ठाकुर बैक टू द डगआउट। भूमिपुत्रांचा किती आवाज दाबा, आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिबा, नाव फक्त दिबा। तर दिबा पाटील साहेबाला, लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा। दो गेंदे हो चुके, टीम का टोटल है 10 रन। गेंदबाज तैयार, अगली गेंद, नए बल्लेबाज है, ये देखिए लोअर फोटोज की गेंद थी, संदेश कराव कर कोई गेंद समझ में नहीं आई। चार गेंदे हो चुके, टीम का टोटल है 10 रन, टारगेट है 41 का, तो 31 रन और जोड़ने आने वाली गेंदे रहेगी हाथ में 26। गेंदबाज तैयार निलेश, ये देखिए इस बार LBW बल्लेबाज संदेश खराब करके पारी का खात्मा, ले लगता हुआ प्रेमनाथ इलेवन मुरबी टीम को दूसरा करारा झटका। टीम की इन्वेस्टमेंट काफी छोटी थी, 41 रन का एक टारगेट है और पहले दो में गेंदों के ऊपर दो कड़क प्रहार आए थे। ये देखिए बैट का अंदरूनी हिस्सा
बल्लेबाज ही समझ जाएंगे साजिश। पाटिल बैक टू द डगआउट। माल की वापसी दिखाई इस गेंदबाज ने। पहली दो गेंदों के ऊपर मंगेश पाटिल हमने देखे कि दो बड़े स्ट्रोक आए थे, लेकिन बाद में जो टर्निंग पॉइंट वाला गेंदे फेंकी मानो तारीफ के काबिल। चार गेंदे फेंकी, चार गेंदों पे निकले तीन विकेटें निकली, इसे कहते हैं नवीतुली गेंदबाजी। तो बिल्कुल आप स्ट्राइक गेंद पर जाएंगे। परेश ठाकुर, सुजल भुवर, पिंदर के इनके माध्यम से लगातार तीन छक्के मारो। तो बिल्कुल सुजल भुवर इनके माध्यम से परेश के लिए इनाम है 500 रुपए का। गेंदबाज गेंदबाजों में बदलाव, फेस टू एंड से मारा करेंगे, रिवर एंड से मारा करेंगे चेतन पाटिल। ये देखिए घुटना टेक, तमाचा देख, लेकिन गेंद जाएगी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, एक से संतुष्ट। अब स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे ऋषभ पाटिल जो कप्तान है सर सेनापति इस टीम के, और नंबर 40 सेकंड पावर प्ले में फील्ड की रचना है। लॉन्ग ऑन डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में सीरी मिड ऑफ में बैकवर्ड पॉइंट के रिजर्व में शॉट फाइन लेंगे। गली में तैनात है फील्डर, ये रिदम में थोड़ी सी दिक्कत। डेट गेंद की घोषणा हमारे अंपायर बिल्कुल किशोर पूर्जी सर इनके माध्यम से। इस बार ये देखिए हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का इस समय संपर्क नहीं बना, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तरों में चलांग देते हुए। टारगेट बहुत छोटा है, लेकिन ऐसी गेंदबाजी नबीतुली तीक्ष्ण गेंदबाजी यदि होती है तो ये टारगेट भी बड़ा बनेगा। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद, गेंदबाज चेतन पाटिल। ये गेंद लेग स्टंप के शायद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, ये गेंद अंपायर ने गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद रोशन के लिए। बल्ला तो घुमाया गेंद काउ कॉर्नर की रीजन में, बढ़िया फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं है, एक के साथ बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश जारी है मैदान के अंदर। टीम का टोटल है 13 रन। अब स्ट्राइक गेंद के ऊपर सुजल भुवर इनके माध्यम से तीन छक्के मारने वाले बल्लेबाज को मिलेंगे 500 रुपए। गेंदबाज तैयार, ईश्वर की अगली गेंद लोअर फुल टॉस, इस बार शॉर्ट मिड ऑफ में खराब फील्डिंग, एक रन मुकम्मल, दूसरी रन जोखिम भरी हो सकती है। रन चाहे तो बन सकती थी लेकिन इरादा नहीं था। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद, बढ़िया कमबैक देखने की जरूरत रहेगी। चेतन पाटिल में दमकम है, गहराई है इस गेंदबाज में। फुल टॉस गेंद फ्लिक किया लेकिन शॉर्ट फाइन लेग की तरफ, बढ़िया फील्डिंग। एक एक रन के लिए झगड़ना पड़ रहा है मुरबी टीम को। परेश ठाकुर है इस स्ट्राइक गेंद के ऊपर, 41 का टारगेट है टीम का टोटल, बात करेंगे तो 15 रन, 26 रन की जरूरत है आने वाली गेंदों के ऊपर। गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद थी, टॉस किया, उड़ाया सीधा गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, मिलेंगे 6 रन।
बदलाव गेंदबाज है जितेश पाटिल। ओहो, पल्लूस को लगाने की कोशिश कर रहे थे सूर्य कुमार यादव और दिलशन की दिलाने वाला स्ट्रोक कन्वर्ट करना चाहते थे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना, गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में चलांग देते। ये देखिए स्क्रीन के सामने यूटीसी लाइव के माध्यम से ये देखिए किस प्रकार की गेंद परफ्यूम डिलीवरी थी पूरी तरह से नितेश पाटिल। बढ़िया गेंद, शॉर्ट मिड ऑफ में गेंद को फील किया बैक टू द बॉलर। टीम का टोटल 22 रन। उन्नीस रन की जरूरत है आने वाली गेंदे, 16 गेंदे, गेंदबाज तैयार। स्विच हिट लगाया, बढ़िया स्ट्रोक, गेंद के नीचे आएंगे फील्डर, फील्डर के वहां पे नागेश ने क्या कमाल की कैच लग की। बल्लेबाज परेश बैक टू द डगआउट। गेंदबाज तैयार, शॉर्ट एंड पुल फंस चुके हैं मैदान के अंदर। अक्रॉस लाइन से आड़े बल्ले से खेलने की कोशिश, दो रन बनेगी। यदि फील्डर का स्टार्ट रहता ना तो कैच बन सकती थी। गेंदबाज तैयार, अगली गेंद नितेश पाटिल, यहां से थोड़ी सी राहत की सांस मिलती हुई टीम को। ओहो, ब्लॉक वॉल में फेंक के भी गेंद थी, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के रीजन में, फील्डर आएंगे। ओहो, ये देखिए दोनों गाड़ी एक ही ट्रैक पर और कड़ा एक्सीडेंट होता हुआ मैदान के अंदर। रोशन बैक टू द डगआउट। के बाद टीम का टोटल स्कोर बुक के ऊपर 26, आप बची हुई गेंदे रहेगी 12, माफ कीजिए 18 गेंदे और माफ कीजिए कितनी, तो 12 गेंदे 15 रन बिल्कुल।
जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, रिवर एंड से मारा करेंगे। केतन आएंगे, बारह पंद्रह का ये समीकरण। गेंदबाज के लिए गेंदबाज तैयार, हेलो ऋषि बोल, तब 11 गेंदे 9 रन। गेंदबाज तैयार, सामने खेला है, ये है बूम बूम मुकेश, क्या बढ़िया स्ट्रोक था। अब यहां से समीकरण बदलता हुआ, 10 गेंदे 8 रन। महेश दलवी इस मैच का लुप्त उठाते होंगे तो उनका स्वागत करेंगे। मुकेश 2 साल काफी रिलैक्स थे मुकेश। ओहो बढ़िया स्ट्रोक, ये गेंद आई बल्ले के स्लॉट में और गेंद गई सेक्टर 8 के प्लॉट में 6 रन। तो विश्वास दादा के नहीं आइए, स्वागत है आपका भी। हल्के हाथों से ड्राइव किया, एक से ज्यादा कुछ नहीं, मैच में बिल्कुल एक तरफा मुकाबला बनता हुआ। जिस प्रकार के छक्के आए दो, अब 8 गेंदे 1 रन। तो आयोजक कमेटी का यहाँ से थोड़ा सा टाइम बचाने की कोशिश कर रहे, ये मुरबी टीम के दोनों बल्लेबाज, एक तरफ है बुम बुम मुकेश और दूसरी तरफ सर्वेश। 1 रन, अब 7 गेंदे 1 रन। अरे ये गेंदबाज तैयार, तो संकेत बने इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो। तो आइए संकेत, नेक्स्ट मुकाबला होगा। विश्वास दादा यांच्या शुभेच्छा आम्ही देतोय ही ट्रॉफी। तर यावा आपण, पंच या जरा आराम करा।